बची होती अगाही। काय करायला असं म्हणायचं? येऊ का? या की स्वयंपाकघरात काय चालणार, नेहमीच आपलं। हो ते काय कुणाला चुकलंय वय, चला की सरा बाहेर आमच्या संगत। बाहेर? बाहेर कशाला? विसरला वय, आपल्या मनीषा आणि अर्जुनच्या साखरपुड्याच्या साड्या बागड्या घ्यायला मी। चला की तुम्ही मी इथं काय? आता तुमच्या घरचं कार्य आहे, तुम्ही करा ना खरेदी। नाही असं काही नसतं हो, चला 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 तुमच्यासाठी मी घ्या, रेवतीसाठी साडी घ्या, चला या बाहेर या। हो नको, खरंच नको, म्हणजे तुम्ही विचारलात हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, पण नको खरंच। असं काही मोठेपणा वगैरे नसतो बाई, माझ्या लेकाच्या साखरपुड्याच्या प्रसंगी मी तुम्हाला साडी बांगडी भेट देत असं समजा। शुभ प्रसंग आहे, मंगल प्रसंग आहे, घरामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे का? नाही नको शारदाताई, खरंच नको। माझ्या मनाची परिस्थिती पण जरा समजून घ्या ना तुम्ही। आणि रेवतीच्या अप्पांना असं परक्यांकडून काही घेतलेलं आवडत नाही ना। काय बोलायला असा तुम्ही? आम्ही परक, मी तर तुम्हाला माझी बहीण समजत होते, मी परक समजले। माझ्या लेकाच्या लग्नामध्ये मी माझ्या बहिणीचा मानपान करायचं ठरवलं होतं, ते माझं कर्तव्य आहे, त्या कर्तव्यापोटी मी तुम्हाला बोलायला आलते। आपल्यातले संबंध असे एवढे बिघडले याची कल्पना ना, दादा तुम्ही शारदाताई, शारदाताई तुम्ही पर मला माफ करा, मला तसं नव्हतं म्हणायचं। खरं सांगायचं तर माझ्या मनात काहीतरी वेगळेच विचार चालले। ते सगळं खरं आहे हो, पण तुम्ही बोलला नाही चाललं नाही तर आम्हाला वेगळे विचार मी कसे करणार? आता अर्जुनच लग्न ठरतंय, चांगलीच गोष्ट आहे, त्याचा साखरपुडा आता लवकरच होईल, लग्न पण होऊन जाईल। पण आमच्या रेवतीच लग्न अजून ठरत नाही म्हणून घरात वातावरण फार तापलंय बघा। रेवतीचे अप्पा तिच्या लग्नासाठी नुसती गाई गडबड करत असतात आणि रेवतीला इतक्यात लग्नच करायचं नसतं। माझी दोन्हीकडून घुसमट होते हो, म्हणजे रेवतीच्या मनासारखं व्हावं असंही वाटतं मला, पण मग रेवतीच्या अप्पांचा राग, त्यांचा सन्मान यापेक्षा मोठं आणखी काहीच नाही असं पण वाटतं। तुम्हीच सांगा, कशी आनंदात राहू मी, कशी खुश राहू? नाही मोठं मन आहे तुमचं खरंच, एकीकडे आपल्या पोरीचा विचार करताय, तिची काळजी करताय, दुसरीकडे आपल्या नवऱ्याचा मानही राखताय। चांगलंय हो सगळं, मला एक कळना झालं तुम्ही रेवतीसाठी कशापाई एवढा त्रास सहन करताय, कशापाई ती चिंता करताय तिची। एवढी रूपवान गुणाची पोर आहे ती, तिच्यावर चांगले संस्कार आहे ती तुमचे, तिला चांगला नवरा कसा नाही मिळणार सांगा म्हणून। तिच्यासाठी स्थळ असं चालवून घरामध्ये येईल बघा समोरून, नका काळजी करू तिची। नानात्रा येऊन ऑप्शन इला प्रिया, यात अडकलेली असते मी, आता या जन्मात तरी माझी यातून सुटका नसते। अगं पण अर्जुनचं काय म्हणणं असतं याच्यावर? पण त्याचं काय म्हणणं असेल? त्याचं प्रेम एका वेगळ्याच व्यक्तीवर असतं, लग्न एका वेगळ्याच व्यक्ती बरोबर होत असत, आणि अप्पा माझं पण लग्न एका वेगळ्या माणसाशी लावून देतील। एकदा मला त्या माणसाच्या गळ्यात मारून मोकळे होतील ते। रेवती पण तू अप्पांना समजवलंयस का? आवारी दू स्वभावाने गे गो तू ताने, आणि आता कुणाला काहीच समजवून उपयोग नसतो, माझे सुखाचे दिवस संपले आता। पण रेवती तुझं अर्जुनवर प्रेम असत हे तू त्याला सांगितलंयस का? इल्ला नाही सांगितलं, आणि सांगून काही उपयोग पण होणार नसतो, कारण आता तू या कंडिशन मधून बाहेर पडू शकत नाही। आणि जर मी त्याला सांगितलं ना माझं त्याच्यावर खूप प्रेम असत, तर त्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स वाढतच जातील, आणि
म्हणून हे सगळं मलाच सहन करावं लागेल। म्हणून आता मी अर्जुन समोर जाणं टाळणारच असते। रेवती केळ घे। या की अम्मा? माझा एक महत्वाचा फोन सुरू असतो, प्रिया असते। ते खाली अर्जुन आणि मनीषाच्या साखरपुड्याचा बस्ता बांधणं सुरू असतं, त्यांची साड्या खरेदी चालू असते। शारदाताई येऊन सांगून गेल्या आपल्याला पण साड्या निवडायला लागणार असतात। अम्मा मला यायचं नसतं, तू जाऊ नये। आणि तसंही आता माझा आणि अर्जुनचा काही संबंध नसतो, नान बरू दिला। देवठी मला तुझं सगळं म्हणणं मान्य असतं, पण बाकी काही नाही तरी शारदाताईंसाठी आपल्याला जायला पाहिजे। नडी रे प्रिया, मी तुला थोड्या वेळाने फोन करते। फोन येते नी। बर बाय नडी। अज्जू हे बघ, ही कशी आहे हे बघ। राजू सांग की कशी आहे, शोभून दिसेल ना मला। काय असं कोरड कोरड बोलायला सर, आता सांग की गायला। बर मग मी दुसरी बघू का, थांब दुसरी दाखवू का। अज्जू ऐक, मला वाटतं हीच घ्यावी, करून टाकूयात फायनल। ही साडी तुम्हाला चांगली दिसणार नाही हो, म्हणजे तुमच्यापेक्षा आताच्या तयाल्यात ना त्यानं चांगली शोभू दिसणार। दिसल की चांगली। काय काय चालू आहे सगळ्यांच? नाही म्हणजे ही तर माझ्या लग्नाची तयारी सुरू आहे ना वा, पण ही तर माझ्या आवडी निवडीची कोणाला काय पडलेलीच नाही आहे। मी तर तास झाला या सगळ्या साड्या बघते, पण मला तुमच्यापैकी कोणी भी सांग ना की कुठली चांगली आहे कुठली वाईट आहे। नाही तर रेवती आल्याला लगेच तिला सगळे साडी दाखवायला लागले। नाही नाही तुम्ही एक काम करा, द्या द्या तिला साडी द्या। काय झालं, एवढी शिस्त गोष्ट होती, तिला काय मायापेक्षा जास्त तोर आहे काय? बरं झालं विजय तुम्ही तुमच्याच तोंडानं बोलला, मी बोलले असते तर माझंच तोंड वाईट झालं असत। नका लक्ष देऊ हा तुम्ही, तशीच आहे होती। अगं ए रेवती रेवती, तू कुठं निघालीस आता? ये की तुझ्यासाठी तर खास मी सांगावा धाडला होता, तुम्ही दोघी बी साडी घ्यायला यायचं म्हणून। या की साडी, या बसा बसा। अर्जुन या जा, मनीषाची समजूत घाल, जा बोलून घेऊन दे तिला। काय संबंध, तीच गेली रागानं, मी का जाऊ? उगाच अहो अर्जुन भाऊजी जावा, आणि तस बी आता लग्न झाल्यानंतर लई वेळा तुम्हाला अशी समजूत काढायची, जावा। ए जात काय बघत असत? त्या एवढं म्हणतायत तर घे। सरी आद्रे अम्मा। दादा तुम्ही अशी दाखवली का नाही साडी, अशा चार पाच साड्या दाखवा, चांगले चांगले आली नसतीस का नाही रेवती? तर मी सत्तावर आले असते आणि तुला खेचून खाली घेऊन आली असते बघ।
तुझ्यासाठी आणि लक्ष्मीताईंसाठी पण साड्या घ्यायच्या होत्या का? तू माझ्या लेकीसारखीच आहेस ग, जशी आमची मनीषा तशी तू. आता मनीषासाठी साड्या घेतल्या का नाही? मग तुझ्यासाठी पण साड्या घ्यायला हव्या. तुझं बी लग्न ठरतंय का नाही? काही दिवसांनी ठरलंच का नाही? मग आमच्याकडनं आत्ताच गिफ्ट समज. लक्ष्मी, ಏನ್ ನಡೀತಾ ಉಂಟು ಇಲ್ಲಿ? ಏನಿಲ್ಲ ರೀ, ಅಮ್ಮಿ ಅಶಾಚ ಬಸ್ಲೋತು. ಅಸಸ್ ಬಸ್ನಪೇಕ್ಷಾ ಕೆಲ್ಸ ಮಾಡಿ. ಅದ ಡೋಕೊ ಖುಬ್ ದುಕ್ತಾಯ್. ಮಾಜಾಸಾಡಿ ಕಾಫಿ ಗೆವನ್ಯ. ನೀ ಆ ರಾಂಗಡೆ ಪಾಟ್ಲಾಂಚಾ ಖರೀದಿ ಬಿರೀದಿ ಮುಂದೆ ತುಮಾಲಾ ಪಡಾಯ್ಚಿ ಗರಜ ನಸ್ತೆ. ಆಪ್ಯಾಲಾ ಕಾಹಿ ನಕೋ ತ್ಯಾಂಚಾ ಕಣ್ಣ. ಅಣಿ ತಶೀ ತ್ಯಾಂಚಿ ಐಪತತ್ ನಸ್ತೆ ಆಪ್ಯಾಲಾ ಕಾಹಿ ದ್ಯಾಯ್ಚಿ. चला वरती चल का. ए चल बाहेर सगळी वाट बघायला लागली तुझी चौचुकी. मी सगळ्यांसाठी येणार नाही, जर बोलवत असशील ना तरच येणार मी. आता काय माझं भूत बोलवालं वे? चल की गप, उगाच शानपणा करू नकोस. पण असं का बोलायला आहेस तू? मनापासून बोलत नाहीये सज्जू, आणि मुळात तुम्हाला खुशच दिसत नाहीये. बघ, खुश आहे काय दुःखी ते नंतर बघूया. रेशी परत झाली, तमाशा बस झाला. चल आता तमाशा मी अजून करायचा बाकी आहे. हे मी फक्त तुला सांगतेय की तू मला खुश दिसत नाहीस, त्यामागचं कारण बी मला चांगलंच ठाऊक. आता कस आहे, तुझ्याकडे आता कुठलाच पर्याय उरला नाहीये रे, कारण तू माझा सोडून आता कोणाचाच होऊ शकत नाहीस. या सगळ्या गोष्टी आधीच ठरलेल्या असतात अज्जू. तुझी आणि माझी जोडी ही स्वर्गात बांधली गेलेली आहे, म्हणून तर लहानपणापासून आपण एकत्र राहिलोय. आपली कुटुंब ती बी आधीपासूनच एकत्र आहे. मला तर वाटत ना या सगळ्या माग देवाची काहीतरी करणी असणार. बघ तू आता काय बी बोलू नकोस, कसलं धाडसच करू नकोस. मी म्हणते तू काय बी बोलायच्या आधी फक्त एकदा आत्याचा चेहरा समोर आ. तात्यांचा रुबाब तो एकदा डोळ्यासमोर आ. तात्यांचा गावात किती वकूब आहे तो बी एकदा डोळ्यासमोर आला. तात्यांच्या शब्दाला काय किंमत आहे ते आधी लक्षात घे, आणि मग विचार करून बोल जे बोलायचे. ही सगळी माणसं लय खुश आहेत रे, खूप आनंदी आहेत अगदी. तू त्यांचा आनंद घालवू नकोस. आता हिथनं बाहेर गेल्यावर तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते सतत दिसत राहिलं पाहिजे. त्याची फक्त काळजी घेशील ना, नाहीतर लय जड जाईल रे सगळ्यास. मी कळत आहे ना बा. चला हो ताई, उचला की आता. अगं उचल की बाई, आता या. आली मनीषा, बरी आहेस ना बाई? बाई मी आता एकदम ओके आहे बघा. बया अर्जुन भाऊजीने काय जादू बिदू केली वाटत? अहो म्हणजे काय, माझा अज्जू आहेच असा. एका मिनिटात त्यानं माझा रुसवा घालवला. हो शेवटी भाऊ पणच आहे. बरं तुम्हाला आत काय म्हणायला माहित आहे? काय ग? हेच त्याचं म्हणणं होतं की एवढा शुभ प्रसंग आहे तर आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. ते कसं खूप कोरडं कोरडं वाटायला लागलंय, जसं की कोण मेलंय की काय करायचं. तर आपण दंगा करूया, मज्जा मस्ती, नाचूयात गाऊयात. हा म्हणजे कसं घराला घर पण येईल व की नाही अज्जू? बरं मी सगळ्यांना बोलवून आणते. हा बोलो बोलो. ए इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हा बघ
ते आता तिकडे गाणं सुरू झालं की एकमेकाकडे पास करायचं आणि गाणं थांबलं हे ज्याच्याकडे असेल त्याला काय सांगेल ते करायचं म्हणजे गाणं डान्स काय पाहिजे हा त्यांना म्हणावं लग्न लागलेलं नसतं फक्त खरेदी सुरू असते ती पण साड्यांची ह्यात एवढं काय नाचायचं जायचं आता त्यांच्याकडे आनंदाचा प्रसंग आहे थोडा गोंधळ तर होणारच ना पण ते एकटे राहत नसतात या वाड्यात भाडेकरू पण असतात त्यांना कळायला पाहिजे थोडस आता जातो आणि सगळं तुम्ही खाली जाऊ नका वाद घालू नका तुमचं डोकं दुखतंय ना तुम्ही आराम करा मी रेवतीला पाठवते हा रेवती रेवती बामलाव काय अम्मा रेवती जरा खाली जाऊन शारदाताई किंवा अर्जुनला सांगशील काय जरा आवाज कमी करा म्हणावं यांचं डोकं दुखत असतं म्हणून सांग आदरे अम्मा रेवती जा ना लगेच अर्जुनच्या डोळ्याला पट्टी बांधायची आपण बायकांनी हिच उभं राहायचं असं ए आम्ही पण आहे नुसतं बायका काय बायकांचा गेम येते अहो जर ऐकून घ्या की आधी हा बाड 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 मध्येच हा बोलाव अर्जुनच्या डोळ्याला पट्टी बांधायची आणि आपण बायकांनी हिच उभं राहायचं बर आणि अर्जुननं बंद डोळ्यांनी त्याच प्रेम असलेल्या माणसाला फुडकून काढायचं चालते चालते एक नंबर आहे गोष्ट होऊन जाऊ दे असलं फालतूपणा करणार नाही बरं का मी राजू प्रेमात कसला आलाय फालतूपणा सिरियसपणा हा खेळच आहे ना द्या इकडे ती पट्टी मी बांधते काय मला खेळायचं नाही तुका नीट डोळे जो तुझ माझ्यावर लई प्रेम आहे ना या बायकांच्या मध्ये तुम्हाला शोधून काढायचं हे तुला जमलंच पाहिजे अर्जुन बाबू समोर आहे समोर अर्जुन अजू